महाविकास अघाड़ी नागपुर स्नातक निर्वाचन क्षेत्र के नवनिर्वाचित विधायक एडवोकेट अभिजीत वंजारी की जीत का जश्न पटाखों और ढोल की थाप के साथ जल्लोष के साथ वाड़ी शहर के दत्तवाड़ी चौक में मनाया गया। इस अवसर पर नागपुर ग्रामीण महाविकास अघाड़ी ने शुक्रवार 4 दिसंबर को वाड़ी में जल्लोष मनाया। सबसे पहले शिवसेना, कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे और खड़गांव रोड शिवाजी स्मारक में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर माल्यार्पण किया गया। महाविकास अघाड़ी कार्यकर्ताओं ने गुलाल लगाकर खुशी का इजहार किया। उसके बाद दत्तवाड़ी चौक से महारैली निकाली गई। एक दूसरे को मिठाई खिलाकर बधाई दी गई। इस वक्त कांग्रेस नेता सुनीता गावंडे, जिला परिषद सभापति भारती पाटिल, रेखा वर्ठी, तालुका अध्यक्ष प्रकाश कोकाटे, दुर्योधन ढोने, अश्विन बैस, राजेश थोराने, शैलेश थोराने, अनिल पाटिल, भीमराव लोखंडे, प्रमिला पवार, बेबी ढबाले, आशीष पाटिल, किशोर नागपुरकर, योगेश कुम्हार, निखिल कोकाटे तो शिवसेना की ओर से युवा सेना जिला प्रमुख हर्षल काकड़े, तालुका प्रमुख संजय अनासनी, शहर प्रमुख मधुमान के पाटिल, रुपेश धाड़े, संतोष केचे, प्रमोद जाधव, चंदन दत्ता, शिवम राजे, चंद्रकांत येवले, गुलशन शेंडे, विजय मिश्रा, कपिल भलमे, विट्ठल राव, संतोष केशरवानी, प्रज्वल अतकरी तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से युवक जिलाध्यक्ष श्याम मंडपे, सामाजिक न्याय विभाग जिलाध्यक्ष संतोष नरवाड़े, दिलीप दोरखंडे, राजेश जायसवाल, वसंता इखनकर, दिनेश उइके, योगेश सरडे, राजू खोबरागड़े, केशव राउत, धमपाल बेदेकर, मिलिंद रामटेके, संतोष वानखेड़े, दत्ताजी वानखेड़े आदि प्रमुखता से मौजूद थे। 57 वर्षानंतर पार्टीच्या गडाला छेद देत मोठा ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे। हा विजय मिळवण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार, माननीय महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यासोबत महाविकास आघाडीचे तमाम कार्यकर्ते एका दिलाने एका जुटाने अतिशय त्यांनी चांगलं काम केलं आणि हा दणदणीत विजय ऐतिहासिक म्हणावा लागेल की प्रथमत 57 वर्षानंतर या गडाला छेद केले आणि ॲडव्होकेट अभिजित वंजारे हे निवडून आले। हा सर्वांचा विजय आहे, महाविकास आघाडीचा विजय आहे। या विजयामध्ये सर्वांनी ज्यांनी आपलं योग्य आपलं अमूल्य जे योगदान दिलं आहे त्या सर्वांचे या निमित्ताने आम्ही आभार मानतो। अभिजित वंजारी यांचा दणदणीत विजय झालाय। एक तारखेला झालेल्या नागपूर पदवी मतदारसंघातलं जी काही निवडणूक झाली आणि काल रात्री उशिरा आज सकाळी जो काही निकाल घोषित झाला त्यामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट अभिजित वंजारी यांचा दणदणीत विजय झाला आणि 57 वर्षानंतर इथे नागपूर पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार आणि आघाडीचं समर्थन असलेले अभिजित वंजारी हे दणदणीत विजय झाल्यामुळे आणि मतपत्रिकेवर ह्या निवडणुकीचा कौल आल्यामुळे खरोखरच जे EVM वरती जे शंका होती ते या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा हे शंका घेण्यास प्रबळ झालं आणि मतपत्रिकेद्वारे हा दणदणीत विजय हा सगळ्यांचा महाआघाडीचा विजय आहे आणि दारुण पराभव ह्या जिल्ह्यामध्ये साही जिल्ह्यामध्ये भाजपचा जो दारुण पराभव झाला आणि त्याबद्दल मी मतदारांचे पदवीधर मतदारांचे संपूर्ण साही जिल्ह्याचे महाविकास आघाडीचे जे काही नेते कार्यकर्ते ज्यांनी जोमानं काम केलं विशेषतः शिक्षक आणि पदवीधर यांनीसुद्धा जोमाने काम करून हा विजय मिळवून आणला त्याबद्दल मी सर्वांचं नागपूर तालुका अध्यक्ष अनात्याने काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष अनात्याने मी सगळ्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो आणि असाच विजय महाआघाडी येणाऱ्या निवडणुकीत असा दणदणीत विजय सर्व निवडणुकीत दणदणीत विजय करेल अशी मी ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा पुनश्च आपल्या पत्रकारांचेसुद्धा ज्यांनी ह्या पदवीधर मतदारसंघामध्ये जे जी बाजू होती ही खरोखरच उमेद निवडून येणाऱ्या उमेदवाराची जी बाजू होती ती प्रामुख्याने मांडली त्याबद्दल संपूर्ण पत्रकार मीडियाचा सुद्धा आभार व्यक्त करतो। नागपूर पदवीधर मतदारसंघात ॲडव्होकेट अभिजित वंजारीने जो विजय मिळवला आहे तो खऱ्या अर्थानं शिक्षितांनी बॅलेट पेपरवर इमानदारीने केलेल्या मतदारातून त्यांचा विजय झाला झालेला विजय नाही आहे। दुसरी गोष्ट अशी लक्षात घ्यायला पाहिजे की आतापर्यंत 1965 पासून भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला सोबत घेऊन किल्ला लढवला आणि त्याच्यात प्रत्येक विजयात आम्ही ते सामील होतो। यावर्षी आम्ही महाविकास आघाडीमध्ये सामील असल्यामुळे शिवसेनेने भारतीय जनता पार्टीला RSSच्या गडात जागा दाखवलेली आहे आणि शिवसेनेच्या या अथक प्रयत्नामुळे
काँग्रेसचे अभिजित वंजारी महाविकास आघाडीतर्फे ज्यांनी निवडणूक लढली त्यांनी भरघोस मतांनी ते निवडून आलेले आहे। खऱ्या अर्थाने अभिजित वंजारी निवडून आले म्हणजे शिक्षितांनी टाकलेला त्यांचा मतप्रवाह आहे। भारताच्या भविष्याबद्दल शिक्षितांना जी चिंता आहे त्यांनी ही या मतपेटीतून व्यक्त केलेली आहे। यापुढे असेच रिझल्ट येतील याची आम्हाला शाश्वती आहे। या निमित्ताने मी अभिजित वंजारी आणि महाविकास आघाडीच्या परिश्रम घेतलेल्या सर्व नेत्यांचं अभिनंदन करतो आणि आम्ही ज्या मतदाराला मतदान करण्यासाठी आवाहन केलं त्या सर्वांचे आभार आणि अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।